नमस्कार, मी पूजा सोनावणे, पोलीस नामामध्ये आपलं स्वागत. कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून बुधवारी दिवसभरात राज्यात 3,900 रुग्ण आढळलेत. त्यात सर्वाधिक 2,510 रुग्ण मुंबईत आढळल्याने सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. मुंबईसह ठाणे परिसरात एका दिवसात दुप्पट रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठी रुग्णवाढ नोंदवणाऱ्या मुंबईत बुधवारी 2,500 अधिक रुग्ण आढळलेत. मंगळवारी मुंबईत 1,377 रुग्ण आढळले होते, म्हणजे एका दिवसात मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. ठाणे जिल्ह्यातही बुधवारी 493 रुग्ण आढळलेत. मंगळवारच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. गेल्या 24 तासात राज्यात 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. दिवसभरात 1,306 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 14,065 इतकी झाली आहे. त्याच्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा जो आकडा आहे तो रोज वाढत आहे, त्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येते की काय, ही चिंता सर्वांना आहे.